आमदारांना वाटतं की मंत्रीपद भेटते का, आणि एवढी लॉबिंग लागलेली आहे तिकडं की आता शिंदे गट आणि भाजपमध्ये मारामाऱ्या सुरू आहेत. तिकडे रवी राणा अमरावतीला, त्यांनी तर मी बघा दूरदर्शन चॅनलवर बोलताना आम्ही बोललो, त्यांनी रक्त तुला घेतली. मला पत्रकार बांधवांनी विचारलं की ही रक्त तुला घेण्यामागचा उद्देश काय, म्हटलं रवी राणांचा कॅबिनेटमध्ये समावेश व्हावा असं त्यांना वाटतं, मूर्तिजापूरच्या आमदारांनाही वाटतं, अकोला जिल्ह्यातल्या बऱ्याच आमदारांना वाटतं की त्यांचा भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हावा. काल आमच्याही पक्षातले एक आमदार त्यांनी घेतले, आणि राजकारणात बळी त्याचं काय असं आहे की खुन्नशी राजकारण हे या देशात नको आहे. घरावर तिरंगा आम्ही फडको, बिलकुल आमच्या हृदयात तिरंगा आहे. याचा अर्थ ज्यांनी तिरंगा घरावर लावला नसेल किंवा त्याला लावायला घरच नसेल तर ते तुम्ही डेट नाही ठरवणार का? हर घर तिरंगा अभियान, वंदे मातरम कहो अभियान हे यांनी जाणीवपूर्वक हिंदू आणि मुसलमानमध्ये एक निर्माण करण्याकरता, मुस्लिम सुद्धा प्रेम करतात या देशावर आणि हिंदू सुद्धा प्रेम करतात. पण एक तुम्हाला या मूर्तिजापूरवासियांना सांगतो, इथं मनुस्मृतीचं राज्य नाही, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं राज्य आहे. बाबासाहेबांच्या संविधानावर हा देश चालतो, त्याच्यामुळे आज मला अभिमान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे सुद्धा विधानसभेमध्ये 55 आमदार आहेत, पण कोणी गुवाहाटी सुरत आणि बोलायला गेलं नाही 50 खोक्या करता. हे सगळे शहाजी बाबू पाटलांच्या मतदारसंघातली लोक म्हणतात इकडे काही ओके नाही, इकडे सगळं ओकेच्या विरोधातच आहे, काय झाडी काय डोंगर हे सगळं संपलं. पण आज मूर्तिजापूरमध्ये रवी भाऊ काय ते दह्यांडी, काय ते लोक, काय तो कार्यक्रम, एकदम ओके.